फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तर फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलंय ते सिद्धिविनायक महाळ संघाला. काय घडणार या मॅच मध्ये, पहिला सेमीफायनलचा रिझल्ट काय लागणार, जाऊया मायक्रोफोनवर. मात्र आमच्या समवेत जुडले गेलेत दिनेशजी पाटील बेलवली. हॅलो हॅलो धन्यवाद दीपक सर. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळ जात राहते आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान रोकतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो राजा शिवाजी माझा. शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगळमय प्रकाशानं अवघा आसमंत दरवळून टाकणाऱ्या शिवसूर्याला, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि मी दिनेश पाटील बेलवली घेऊन चलतोय या क्रिकेटच्या मेळाव्यामध्ये. हा क्रिकेटचा मेळाव्यामध्ये विविध रंग विविध थंग आपण अनुभवले. प्रत्येक क्षेत्रातील मंडळींना खेळताना पाहिले, अगदी ओपनच्या सामन्यापासून ते 40+ लेडीज हे सर्व सामने आपण जीवापासून पाहिले. नवा प्रयोग अनुभवला ग्रामपंचायत ग्रुपमधून, कारण तेजेजी मात्रांचा विचार केला तर नेहमी नवं काहीतरी शोधण्याचा हा माणूस प्रयत्न करतोय. मग ऐकून खेळाडू असू द्या किंवा दोन संघांना एकत्र घेऊन खेळण्याचा पराक्रम असू द्या, हा नवीन ग्रामपंचायत चषक आला किंवा ग्रामपंचायत ग्रुप आला, सेमीफायनल्स ओपन, कारण ओपन आपण आतापर्यंत बऱ्याच वेळेला पाहिलं, परंतु ग्रामपंचायत ग्रुप की आपली ग्रामपंचायत एकत्र खेळण्याचं काम इथे मात्र तेजेजी म्हात्रे यानं केलंय. अतिशय सुरेख आणि उत्तम दर्जाचं हे सुनियोजित आयोजन चेंडू द्यायचे मैदानामध्ये आणि आयोजनाचा आम्ही भाग बनतो हे सर्वात मोठी आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अतिशय दर्जेदार अशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आज हा मेगा फायनलचा दिवस. अहोरात्र झटत मध्ये पावसानेही अवकाळी हजेरी लावली आणि या स्पर्धेला मात्र थोडासा उशीर झाला. अक्षरशः एक सामनाही डबल खेळावा लागला, त्याच्यामध्ये आत्ताच जो झाला सामना वहाल ग्रामपंचायत वांगणीतर्फे वाजे हा सामन्यामध्ये पुन्हा आपल्याला खेळवावा लागला. थोडासा वेळ जरूर गेला परंतु आम्ही मागे नाही हटलो. संकट जरूर आली पण संकटांवर मात करत आम्ही पुढे सरसावलो आणि तेजेजी म्हात्रे यांचा अनुभव त्यांचं कर्तृत्व पुन्हा एकदा सिद्ध करत या मंडळीनं सर्वांनी एकत्र येत ही स्पर्धा कायम चालू ठेवली आणि आज आपण अगदी अंतिम क्षणाकडे वळतोय. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. सर्व रंग सर्व ढंग एकत्र आणत ही स्पर्धा अतिशय बहारदार बनली. सलाबाद प्रमाणे किंजल ट्रॉफी हे नाव नाही तर ब्रँड बनलंय आणि ते ब्रँड पुन्हा एकदा आपल्या या तमाम रसिकांच्या मेजवानीसाठी सज्ज झालंय. तर वळतोय आजची ही पहिली ग्रामीण सेमीफायनल सिद्धिविनायक वहाळ बनाम शिवशंभू गावदेवी आदई या दोन संघादरम्यान. नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजे शिवशंभू आदई गावदेवी आदई संघाच्या बाजूनं आणि आमंत्रण दिलंय फलंदाजीचं ते सिद्धिविनायक वहाळ संघाला. सामना असेल 4 षटकांचा आणि या 4 षटकांमध्ये धावा किती जमवल्या जातील. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज विश्वास पाटील, सॉरी विशाल पाटील, तर मात्र सलामवीर धीरज पाटील आणि प्रतीक पाटील. धीरज ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकला प्रतीक पाटील. 24 चेंडूंचा हा पूर्वार्ध आणि 24 चेंडूच्या पूर्वार्धामध्ये धावांची गुंतवणूक किती केली जाईल, कारण ज्या धावा जमवतील त्या रोखण्यासाठी प्रयत्न केला जाईल. आगाज केला जातोय, गेम इज ऑन. पहिला चेंडू अकोल टप्प्याचा हा चेंडूला मात्र दिशा दिली, चेंडू जातो डीप थर्माच्या दिशेनं भरता वेगानं, परंतु काय लाजवाब क्षेत्ररक्षण पाहिलंय आपण तिथे. मानव शल्केचं अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलं, आपल्या संघासाठी मिनिमम 2 धाव वाचवलेत. चेंडूचा पाठलाग जरूर केला आणि पाठलाग करत करत अगदी चेंडूचा सीमारेषेच्या लगत त्यानं अडवलं आणि आपल्या संघासाठी पहिल्या चेंडूवर 2 धाव वाचवल्यात. आयुष्यामध्ये जेवढी सेव्हिंग करणार तेवढी भविष्यामध्ये उपयोगी येईल, त्या भविष्यामध्ये या 2 धावा नक्की उपयोगी पडतील. विशाल लोअर फुलटा चेंडू पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, चांगला फटका पाहतोय आपण. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्यांदा प्रयत्न, पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे पाहतोय, 2 धावा पूर्ण, तिसऱ्या रनचा प्रयत्न आणि 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या 2 चेंडूवर मात्र चांगली चांगले प्रहार चांगले फटके व्हायचे. आपण पाहतोय धीरज पाटीलची 5 धावा पहिल्या 2 चेंडूवर, सुंदर क्षेत्ररक्षण पहिल्या 2 चेंडूवर, चांगली क्रिकेट आपण पाहतोय, कारण इथे आता सगळं चांगलंच होणार आहे. कारण हे सर्व दर्जेदार आणि आक्रमक असे संघ मात्र एकमेकांसमोर ठाकतील. सेमीफायनल आहे ग्रामीण, ही पहिली सेमीफायनल सिद्धिविनायक वहाळ बनाम शिवशंभू गावदेवी आदी. विशाल पाटील गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना, तर स्ट्राईकवर पहिल्यांदाच प्रतीक पाटील. अखोट टप्प्याचा चेंडू
बॅट ची आतली कडा लागली, मोठा फटका कन्वर्ट होईल असं वाटत होतं, परंतु जर तर वर क्रिकेट चालत नाही आणि जर तर शिवाय आयुष्यही सरत नाही। इथे पाहतो बॅटची आतली कडा लागली आणि प्रतीक पाटील मात्र स्पेशल अपेक्षित ठरला आणि चेंडू जाऊन सरळ आदला यष्ट्यांच्यावर। पहिला फलंदाज बाद झाला तो म्हणजे प्रतीक पाटीलच्या रूपानं, धावसंख्या 5 असताना अतिशय सुरेख चेंडू मी म्हणणार नाही, कारण अखूर टप्प्याचा चेंडू होता, नीटचा बॅटवर आला नाही, कनेक्ट नाही केला तो म्हणजे प्रतीक पाटीलनं, परंतु तो फायदा झाला तो म्हणजे या शिवशंभो गावदेवी आदई संघाला। अगदी स्वस्तात म्हणजेच गोल्डन डकवर परतलाय, पहिल्या चेंडूला सामोरा गेला तो म्हणजेच हा फलंदाज प्रतीक पाटील आणि शून्यावरती परतलाय। आपण पाहतोय तीन चेंडूचा वाजवी खेळ संपलाय। विशाल पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आतापर्यंत 3 चेंडू विशाल पाटीलला फेकले। पहिला चेंडू मात्र डीप तळम्याच्या दिशेने टोलवला, जिथे चांगलं क्षेत्ररक्षण मानवचं पाहिलं। नंतर मात्र पणच्या दिशेने चेंडू गेला, तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, 2 चेंडूवर 5 धावा आल्या आणि तिसऱ्या चेंडूवर पहिल्यांदा स्ट्राईकवर गेलेला प्रतीक मात्र परतला। अगदी क्लीन बोल्ड त्रिफला चीज झालाय। नवीन फलंदाज क्रीजवर जाताना पाहतोय प्रफुल्ल खरत, सिद्धिविनायक वहाळ, समीर पाटील यांचा हा संघ, अमर पाटील यांचा हा संघ। खऱ्या अर्थानं या मंडळीनं या संघाला अगदी एक संघ एक साथ राहत राहत मोठा केलाय तो हा संघ मात्र सिद्धिविनायक वहाळ। सुरेख चेंडू अखोर टप्प्याचा चेंडू आता मात्र फक्त दिशा दिली, ओळखलं प्रफुल्ल घरातनं, आपलं खातं खुललं एक या धावसंख्येनं आणि या एका धाव्यानं धावफळक हलवारपणे पुढे जाऊन ठेपतोय तो म्हणजेच एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 1-6। हे 50 धावांचं आव्हान मैदानावर उभं करावं लागणार आहे, कारण 4 षटकामध्ये इथे 70 धावाही चेंज झालेत, त्याच्यामुळे इथे पाहतोय आता मात्र पंच सावंत सर आमच्याकडे वळतायत आणि हा या सामन्यातील पहिला स्वैर चेंडू येतोय गोलंदाज विशाल पाटीलचा। अवंतरचं खातं खोललं जातं 1-1, धावपळकर धावा लागते त्या 7 1-7। मोठा फटका कन्वर्ट करायचा आहे, खडे खडे खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, हा मात्र आक्रमण जारी केलं, विशाल पाटीलवर हल्ला झालाय आणि अशा प्रकारे अफलातून फटकेबाजी करत सलामीवीर धीरज पाटील मात्र लगावतोय या इनिंग मधला पहिला षटकार। धावांचा आगाज केला जाईल, धावा भल्या मोठ्या उभ्या केल्या जातील यासाठी प्रयत्नशील जरूर राहील, परंतु एका बाजूला शिवशंभो गावदेवी आदई संघाला मात्र धावा रोखायच्या आहेत। आव्हान अखोर टप्प्याचा चेंडू, चेंडू लॉंगॉनच्या दिशेनं, शतरक्षक फक्त दर्शक बनलाय, काय घडलं तिकडे? इथे मात्र बरंच काही घडलं, चेंडू मात्र अगदी सुंदरित टोलवला होता तो म्हणजे लॉंगॉनच्या दिशेने चेंडू बराच वेळ हवेत होता, 3 क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या पाठीमागे होते, परंतु आउटफील्डचा थोडासा फायदा मात्र या आदई संघाला झाला आणि तिथे चेंडू मात्र परत मैदानामध्ये आला आणि त्याच्यामुळे या चेंडूवर धावा आल्या तब्बल। वेट तो दोन धावा या चेंडूवर आल्या, पंच इशारा करतायत। गाडी चावी कोणाची राहिलेली घेऊन जायचे, पॅव्हिलियन बॉक्स मध्ये आहे डिओ 42-89। अरे या चेंडूवरती मात्र धावा आल्या, 2 नशिबाची 7 आदई संघाला लाभली आहे। किचनवर नाव मात्र कृष्णा आहे, तर गाडी मालक आपली गाडी घेऊन जायचे, गाडी चावी घेऊन जा तेव्हा गाडी घेऊन जाणार। तुषार पाटील वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं झटक घेऊन तो म्हणजेच शिवशंभो गावदेवी आदई संघाकडून गोलंदाजी करताना एक्सप्रेस एनकडून गोलंदाजी करतोय, तर स्ट्रायकर मात्र असणार आहे प्रफुल्ल घरात। आपण पाहतो पहिल्या षटकाचा समाप्ती झाली, धापलकर धावा लागल्या तब्बल 15, चांगली धावसंख्येला आकार दिलाय। मी म्हटलं होतं की 15 धावा म्हणजेच 85 पर्यंतचं आव्हान हे एक बॅलन्स आव्हान म्हणेन। गोलंदाज तुषार पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, इथे मात्र सुंदर चेंडू होता, गुडलेन स्पॉटवर चेंडू पडला,
प्रफुल्ल मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न चांगला केला होता, प्रयत्न सफिशियल अपयशी ठरला आणि चेंडू विसावला यष्टीरक्षक हातामध्ये। निर्धाव चेंडू सांगतो होते एक एक निर्धाव चेंडू आपला त्रास देईल, परंतु एक एक मोठा फटका आपल्या संघाच्या धावा वाढवेल। बघायचंय काय घडेल, क्रिकेटचा हा इतिहास आहे आणि क्रिकेटच्या इतिहासामध्ये कधी काय घडेल हे कोणी सांगत नाही। चेंडू मात्र हवेत बराच वेळ राहणार, प्रफुल्ला मात्र परतावं लागेल। मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, टाइम नाही झाला चेंडू आणि तुषार पाटीलने आपली पहिली विकेट मिळवली, संघाची दुसरी विकेट मिळवली। लॉंगाऊनच्या दिशेने मोठा फटका कन्वर्ट होऊ शकला नाही आणि तिथे मात्र एक चांगला झेल टिपला विशाल पाटीलने, दुसरा फलंदाज बाद। विशाल म्हणजे खरे अर्थात मेंढीस या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू, अतिशय सुरेख असा हा खेळाडू विशाल पाटील, धापलकावर धावा मात्र दुसरा गड्याच्या मोबदल्यामध्ये निवल 15। तुषार पाटील पहिला चेंडू निर्धाव आणि पुढच्या चेंडूवर प्रफुल्ल मात्र परतवलाय। नवीन फलंदाज क्रीजवर आकाश घरत, एक आक्रमक असा हा फलंदाज आकाश घरत मात्र क्रीजवर, ज्यांच्याकडून भल्या मोठ्या अपेक्षा असणार आहेत। पहिल्या षटकामध्ये मात्र धीरज पाटीलनं चांगले हल्ले केलेत, ज्यानं वैयक्तिक 11 धावा आतापर्यंत जमवल्यात। यानंतर मात्र सामना होणार आहे ग्रामीणचा दुसरा सेमीफायनल, जय हनुमान दापोली बनाम स्वर्गीय नारायणशेठ मुंगाजी दिघोडे। या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे। जय हनुमान दापोली आणि स्वर्गीय नारायणशेठ मुंगाजी दिघोडे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच संपर्क साधायचा आहे। इथे पाहतोय आपण पूर्वार्ध सुरू आहे, पूर्वार्धामधले आतापर्यंत 8 चेंडू टाकून झालेत आणि 8 चेंडूमध्ये 2 गडी गमावलेत, ते म्हणजेच सिद्धिविनायक वहाळ संघानं, संघाची धावसंख्या 15 असताना। तुषार पाटीलला मात्र लय सापडली, पहिल्या 2 चेंडूमध्ये एकही धाव नाही, एक मोरा टिपलाय। डावखोर हा गोलंदाज आपल्या फॉलो थ्रूमध्ये मात्र चांगला चेंडू टाकतोय, सुंदर चेंडू टाकताना फॉलो थ्रूमध्ये मात्र चांगला चेंडू पकडला, धाव घेण्याचा प्रश्न उद्भवला नाही आणि त्याच्यामुळेच आणखीन एक निर्धाव चेंडू। काय सुरेख गोलंदाजी पाहतोय, दुसरा चेंडू फेकतोय तो म्हणजेच आपल्या संघाकडून तुषार पाटील। डावखोर हा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या अगदी उजव्या हाताकडून गोलंदाजी करताना तो म्हणजेच सलामीर धीरज पाटीलला। क्या बात, क्या बात, सुंदर अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी। 4 चेंडूंचा खेळ संपलाय आतापर्यंत, 4 चेंडू मध्ये एकही धाव मोजली नाहीये ते तुषार पाटीलनं रोखून धरलं। पहिल्या षटकामध्ये विशाल पाटीलला 15 धावा जरूर आल्या, परंतु नंतर मात्र निव्वल आणि निव्वल गोलंदाज आणि यष्टीरक्षकामध्ये चाललेला हा खेळ पाहतोय। टाळ्या मात्र पडल्या जरूर, कारण गोलंदाजाने काय लाजेबाब गोलंदाजी केली। आजच्या दिवसामधला पहिला निर्धाव षटक फेकला जाईल का, 5 चेंडू निर्धाव, एक मोहरा टिपलाय, अप्रतिम दर्जेदार आपल्या क्रिकेटचा दर्जा दाखवणारा गोलंदाजी। आणि आजच्या दिवसातील पहिला मेडल षटक जोरदार टाळ्या उद्या, आणि या स्पर्धेमधला तब्बल 6वा निर्धाव षटक, काय धावसंख्या, पाणी पाणी, क्या बात, 15 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या त्याच राहिल्या, त्याच्यामुळे पाणी घेऊन जायचंय। पप्प्या भाई ज्यांचं नाव पहिल्या दिवशी आम्ही घेतलं होतं, जर्सी क्रमांक 06 म्हणून त्यांची ओळख आहे। अतिशय जबरदस्त कामगिरी या माणसाने केली आहे, कारण लोकांना पाणी पाजणं 2 प्रकारचं असतं, तर त्याच्यामध्ये हे पाहतोय की आपण पुण्याचं काम इथे केलं जात आहे। दमलेल्या भागलेल्या या खेळाडूंना मात्र पाण्याची सोय पप्प्यांच्या माध्यमातून केली जाते, त्यांचंही मनपूर्वक कौतुक केलं जाईल। आणि काय सुरेख खेळ आतापर्यंत या मैदानावरती झालाय, नाणेफेकीचा कौल लागला शिवशंभू गावदेवी आदय संघाच्या बाजूनं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजी दिली सिद्धिविनायक वहाळ संघाला। आणि पहिल्या षटकामध्ये विशाल पाटीलनं 15 धावा जरूर मोजल्या, धीरज पाटीलनं मात्र हल्ले जरूर केले, परंतु धीरज पाटील या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 4 चेंडू निर्धाव खेळतोय। त्याच्यामध्ये प्रफुल्लनं 1 चेंडू निर्धाव खेळला, दुसऱ्या चेंडूवर विकेट गेली आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर तुषार पाटीलचं मेडन षटक आपण पाहिलं, आणि मेडन षटकानंतर मात्र धावपळकर धावा लागल्या 2 बाद निवल 15। 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना सिद्धिविनायक वहाळ संघ येणार या 2 षटकांमध्ये। षटक मेडन जाणं याचा अर्थ असा आहे की तुमचा, तुमच्यासाठी हा सामना 3 षटकांचा राहिलाय, कारण
सूर्यकशी ही गोलंदाजी पाहिली, डावखुऱ्या गोलंदाजाने मात्र एकही धाव मोजली नाही, ही सर्वात मोठी जमेची बाब आहे। तुम्हाला धावा जमाव्या लागतील। गरज आहे आता आकाश घरातला बरसण्याची, कारण आकाश घरात एक आक्रमक असा फलंदाज आहे आणि त्या आकाशकडून फार मोठ्या आकाशा एवढ्या अपेक्षा या सिद्धिविनायक बाळ संघाला असतील। गोलंदाजीच्या मार्फत आदिनाथ पाटील पनवेल यांकडून गोलंदाजी करताना पाहू आणि अपने संघाच तीसरे षटक घेऊन आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येईल आदिनाथ पाटील। तर स्ट्राइकर पहिल्यांदाच या सामन्यामध्ये आकाश घरात। धापळकर धावा 15, मोठ्या धावांचं आव्हान उभं करण्यासाठी तुम्हाला लढावा लागेल। हा मात्र फटका इथे फसलाय, आखूर टप्प्याचा चेंडू होता। सुशांत शेळके एक जबरदस्त खेळाडू तो, म्हणजे या आदई गावचा सुशांत शेळके, मात्र हा झेल टिपला, आखूर टप्प्याच्या चेंडूला कन्वर्ट करायला हवं होतं मोठ्या फटक्यामध्ये, परंतु एनकॅश करता नाही आलं आणि अशा प्रकारे हे एनकॅशमेंट चुकल्यानंतर मात्र तुम्हाला त्याची सजा भोगावी लागेल। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्पेशल फसला, चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि सुशांत शेळकेने मात्र हा झेल लिलया टिपला आणि अशा प्रकारे तिसरा मोहरा बाद झाला। पडझड मात्र सुरू आहे सिद्धिविनायक वहाळ संघाची। आदई संघ मात्र अफलातून कामगिरी करतोय। सुशांत शेळकेची कामगिरी नेहमीच बहारदार राहिले। या मैदानावरती एक अर्धशतक त्याच्या नावावरती आहे। रायगड प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ त्याचा पाहिला प्रत्येक ठिकाणी। सुशांत शेळकेने मात्र आदई गावचं नेतृत्व करताना आपल्या नावासमोर, आपल्या नावासोबत, आपल्या गावाचे नाव मोठं केलंय, हे सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आहे। अतिशय सुरेख सुशांत शेळके आपलंही कौतुक केलं जाईल। इथे मात्र चांगली गोलंदाजी आदिनाथची, पंच नक्कीच आमच्याकडे वळतील। सकाळ सत्रामध्ये हा सराव केला जाईल। स्वैर चेंडू इथे मात्र पडतोय आदिनाथ पाटीलचा। एक धाव बऱ्याच अवधीनंतर, म्हणजे 7 चेंडू नंतर ही धाव आली आहे। एक धाव आली ती सिद्धिविनायक वहाळ संघासाठी आणि धापलकर धावा लागतंय त्या 3/16। आदिनाथ पाटील स्ट्राइकर मात्र धीरज। पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत। आता मात्र थोडीशी लाईन भरकटलाय। आदिनाथ पाटील एक एक्स्ट्रा धाव मात्र येते, आणखीन एक वाईड या बॅटने धावा येत नाहीत। तुषार पाटील यांनी जे मेडन शटक फेकलं त्यासाठी मनोहर शेळके यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची बक्षीस आपल्या राखीव खेळाडूकडे आम्ही जमा करतोय। आणखीन एकदा पंच आमच्याकडे वळलाय आणि सलग 3 वाईट चेंडू, सलग 3 अवांतर धावा मोजले जात आहेत। दडपण टाकू नका पंतांवर, अतिशय खराब गोलंदाजी। जे काही कमावलं तुषार पाटीलनं ते इथे मात्र अनाठाये धावा दिल्या जात आहेत एक्स्ट्राच्या रूपानं, ते म्हणजे आदिनाथ पाटीलच्या माध्यमातून 3 एक्स्ट्रा धावा। धापलकर धावा लागल्या त्या आता तब्बल 18। इथे पाहतोय आपण थोडस लाईन आदिनाथ पाटील भरकटलाय। सलग 14 हा मात्र वाईट चेंडू, सलग 6 चेंडू निर्धाव टाकले तुषार पाटीलने। इथे सलग 4 वाईट टाकले आदिनाथ पाटीलने। अगदी क्रिकेटची 2 टोकं आपण पाहतोय, जिथे बॅटने धावा येत नव्हत्या, फलंदाजावर प्रेशर क्रिएट झाला होता जरूर, 3 फलंदाज पॅव्हिलियन मध्ये जाऊन बसलेत आणि तेव्हा तुम्हाला टिचून मारा करण्याची गरज होती, त्या वेळेला मात्र इथे धावा अनाठाये 4 वाईटच्या रूपाने आलेत, म्हणजे नशिबाचा हा चौकारच म्हणेन। आदिनाथ पाटील थोडासा दडपण मध्ये, परंतु इथे धीरज पाटीलला बरसावं लागेल। चांगला फटका, हे पेनलाइज केलं जाईल। मी म्हटलं होतं की ज्या वेळेला हे खराब चेंडू पडले जात आहेत त्यावेळेला प्रेशर ऑटोमॅटिकली क्रिएट होतो, ते म्हणजे गोलंदाजावर, आणि त्याचा फायदा मिळतो फलंदाजाला। तो फायदा उठवला धीरज पाटीलनं आणि लगावला डिफेक्टर कवरच्या डोक्यावरून सरळ मोठा फटका, 6 रन्स। काय सुंदर, आता मात्र या धावात जमतायत। कमावलेलं गमावलं या गोलंदाजाने म्हणेन, कारण पहिला चेंडू विकेट मिळवली त्यानंतर कॉन्फिडन्स वाढला आणि नंतर मात्र 4 स्वैर चेंडू आणि लगेचच चढवला षटकार। कारण 4 स्वैर चेंडू टाकल्यानंतर लाईन भरकटणं नेहमीच कठीण असतं, नेहमीच सोपं असतं। ती लाईन भरकटला आणि तिथे मात्र लगेचच फटकेबाजी केली, क्षेत्रक्षण लगेच सजवायचंय आणि सामना सुरू करा। इथे धापळकर धावा लागला तब्बल 25, 3/25। समीर पाटील नॉन स्ट्रायकिंगला या संघाचे संघनायक। आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर आदिनाथ पाटील, 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला षटकातील। 5वा वाईट या षटकातील 5वा चेंडू वाईट। जे 6 चेंडू निर्धाव टाकले तुषार, मी मगाशी म्हटलं होतं कांचन पालकर की हे सिद्धिविनायक वहाळ संघासाठी हा सामना 3 षटकांचाच आहे की काय जणू, एक षटक मेडन पाटल्यानंतर, परंतु नाही,
हे दाखवलं आदिनाथनं की तुमच्यासाठी हा सामना चार षटकांचाच आहे. पाच चेंडू वाईट टाकलेत म्हणजे पाच चेंडू एक्स्ट्राही टाकावे लागतील. खराब गोलंदाजी ऐन मोक्याच्या क्षणाला ही मात्र खराब गोलंदाजी आदिनाथ पाटील. इथे मात्र पुन्हा एकदा कवरच्या दिशेने चेंडू टोलवला. एकदा पूर्ण केला, दुसऱ्यांदा प्रयत्न केला जाईल, परंतु रोखलाय स्वतः धीरजनं. समीरने मात्र चांगला प्रयत्न केला होता, त्याला माहित होतं की ही रन बनू शकत नाही म्हणून धीरज नकार दिला आणि या नकारानं मात्र एक धाव मिळते. या एक धावेनं धापलकर धावा लागते तब्बल 27. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना या षटकातील आतापर्यंत तीन चेंडूचा खेळ संपलाय, तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. पाच वाईट चेंडू या षटकामध्ये आपण अनुभवलेत. समीर पाटील पहिल्यांदा स्ट्राईकवर संपलं. जे षटक होतं एक्स्ट्राचं ते पूर्ण केलं आणि सहा चेंडू वाईट टाकण्याचा भीम पराक्रम आदिनाथच्या रेकॉर्डवर लागलाय. आदिनाथ पाटीलला नावावर मात्र सहा चेंडू वाईट टाकण्याचा एक रेकॉर्ड आयुष्यभर ते लक्षात राहील. तेही किंजल सारख्या किंजल ट्रॉफी सारख्या मानांकित आणि ब्रँडेड ट्रॉफीमध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सहा चेंडू वाईट आदिनाथ. हा मात्र चांगला चेंडू आणि इथे पाहतोय निर्धाव चेंडू सांगता होते. या अशा चेंडूंची गरज होती आणि इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता. बऱ्याच अवधीनंतर या सामन्यामध्ये या षटकामध्ये मात्र निर्धाव चेंडू आला. धापलक स्थिर ते म्हणजेच 3-27. 3-27 अगदी सहा चेंडू वाईट टाकून सुद्धा फार मोठं आव्हान नाही आहे. आतापर्यंत धीरज पाटील एकटा बरसलाय, त्याच्यामध्ये दोन षटकार त्या धीरज पाटील लगावल्यात, अन्यथा एकही फलंदाजानं मोठी धावसंख्या किंवा मोठा फटकाही लगावला नाहीये. समीरकडून अपेक्षा असतील, समीरकडून अपेक्षा असतील. संघाचा संघनायक आहे, संघाचा महानायक मला काय ओळखलं जातं. लॉंग ऑफची सीमारेषा माझ्यासाठी खूप जवळ आहे. त्या नेक इराद्यानं फटकावला, अगदी ओळखीत चेंडू होता, त्याला सरळ बॅट खेळून काढला लॉंग ऑफच्या डोक्यावरून. हा चेंडू गेला सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. या षटकानं बरंच काही गमावलंय आदही संघानं. सहा चेंडू वाईट, दोन षटकार बरच काही, बऱ्याचशा धावा षटकामध्ये आल्या. 33-34 धावा आता माझ्या धावपळकावर लागतायत. आणखी एक चांगला फटका कवरच्या दिशेनं, छत्रसेव माझा तैनात आहे. एकदा पूर्ण केली जाईल, दुसऱ्यांदा प्रयत्न नाही. चांगली फेकी तिथे पाहिली, निव्वळ एक धाव मिळते समीरला, समीरच्या संघाला. आणि या षटक बरंच काही देऊन गेलाय, बोनस देऊन गेलाय, धावांच्या धावांची लयलूट करून गेलाय तो म्हणजे सिद्धिविनायक वहाळ संघासाठी. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 20, ज्याच्यामध्ये चक्क 6 चेंडू वाईड, 2 षटकार 1 विकेट. आणि अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 3-35. सिद्धिविनायक वहाळ संघ प्रथम फलंदाजी करताना तर नक्कीच यानंतर मात्र जयानमान दापोली आणि स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी दिघोड या दोन्ही संघाच्या संघनायकांना यायचंय. नाणेफेकीसाठी आपण लगेचच रेडी व्हायचंय. ग्रामीणची दुसरी सेमीफायनल खेळवली जाईल. अफलातून खेळ पहिल्या दिवशी विशाल जितेकरनं केला होता, अगदी अविस्मरणीय. डोळ्यांचे पारणे फेडणारा खेळ विशाल जितेकरचा कोण विसरेल. ट्रॉम्बे संघासमोर खेळताना एका हाती सामन्याला फिरवला होता. अशक्यप्राय आव्हान होतं, परंतु अशक्य जो शक्य करतो तोच विशाल. त्या विशालनं करून दाखवले विशालमयी कामगिरी आणि तिथे मात्र सरळ सेमीफायनलमध्ये दाखल झाला. नंतर मात्र दिघोड संघाने ताकदवान खेळ दाखवत पुन्हा एकदा आपली बाजू या मैदानावरती लावून धरली आणि हे मैदान आम्हाला लकी कसं आहे हे दाखवून दिलं. आणि तोही म्हणजे स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी दिघोडे संघ मात्र सरळ सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. हे दोन दिग्गज संघ आता मात्र आमने सामने लढतील. आपण पाहतोय सचिनजी पाटील बोर्लेगावचे हे खऱ्या अर्थात क्रिकेट समर्थक, अतिशय सूर्यकासा दर्दी क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. ते प्रत्येक सामना पाहण्यासाठी अगदी स्वतःहून येतात. या आपण मंचावर आणि बसा विराजमान इथे व्हा, कारण त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर कौतुक केलं जाईल. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय, धापळकर धावा लागले त्या तब्बल आणि तब्बल 3-35. आता मानव शेळके यांच्या हातामध्ये चेंडू आलाय. अंतिम षटकामध्ये काय घडेल, बरंच काही कमावलं होतं तुषार पाटीलनं, परंतु बरंच काही गमावलं आदिनाथ पाटीलनं. परंतु आता काय कमावलंय काय गमावलंय याही पेक्षा आपल्याला काय करायचंय यावर लक्ष देऊन खेळावं लागेल. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, कर्णधार बरसलाय अक्षरशः. लाजवाब समीर पाटीलला मात्र टाळ्या दिल्या जातील.
कारण मी ऐकलं होतं ज्या वेळेला शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली त्यावेळेला सांगत होते की बाबांनो दोन धावा घ्या आणि स्ट्राइकवर आणा धीरज पाटीलला. ही गोष्ट मात्र समीर पाटीलनं ओळखली की विश्वास माझ्यावर कमी आणि धीरज पाटीलवर जास्त आहे, परंतु मी विश्वास कमी होऊ देणार नाही, मी लगावणार लगेच षटकार. क्रिकेट मधला सर्वात जास्त धावा 6 विदाउट प्रॅक्टिस. राजकारणामध्ये धुरंधर मंडळी आहे, त्यांच्या सौभाग्यवती राजकारणामध्ये असल्या कारणानं प्रॅक्टिसला वेळ नाही आहे, परंतु रक्तात क्रिकेट जेव्हा असते ना त्यावेळेला प्रॅक्टिसची गरज नाही. ते रक्तातले क्रिकेट संघाचा संघ नायक आज खेळताना पाहतोय. दर्जेदार खेळ समीर पाटीलचा, आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू सांगता होते. धबलकोर धावा लागले ते तब्बल 41 चार चेंडूंचा वाजवी खेळ शिल्लक आहे. मानव शेळकेवर मात्र पहिला चेंडू हल्ला झाला, नंतर मात्र निर्धाव चेंडू. इथे मात्र समीर पाटील आपला क्लास दाखवतोय. आतापर्यंत 13 धावा लुटलेत 5 चेंडू मध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पुन्हा एकदा दे धक्का, हा घे छक्का, लगातार नॉन स्ट्राइकला असलेला धीरजला लावतोय हा फटका. काय लाजवाब खेळ, दर्जेदार खेळ. आणि तंबू मध्ये जो हसू आहे ते हसू आहे अभिमानाचं. आपल्या पॅवलियन मध्ये जी मंडळी हसते एवढी खुश, एवढी खुश, कारण धीरज पाटील षटकार लगावला असता तर एवढं कौतुक झालं नसतं. परंतु समीर पाटील विदाउट प्रॅक्टिस न आपल्या संघासाठी काय लाजवाब खेळ सुरू आहे. अफलातून कामगिरी, बरंच काही कमावलंय समीरनं. समीरला माहित आहे हा सामना प्रतिष्ठेचा आहे, हा खेळ प्रतिष्ठेचा आहे आणि प्रतिष्ठेची लढाई लढता नाही ते मात्र मी कर्णधार आहे. कर्णधार असणं म्हणजे काय, नेतृत्व करणं म्हणजे काय, नेतृत्व करणं सर्वांना एकत्र घेत यशाचा मार्ग सुकर करणं म्हणजे नेतृत्व. ते नेतृत्व दाखवलं जात आहे आणि लगातार हल्ले केले जात आहेत. धाबलकर धावा समाधानकारक, आता मात्र 47 चांगल्या धावसंख्या. अजूनही 3 चेंडूंचा वाजवी खेळ शिल्लक आहे. मानव शेळके गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्राइकर, पुन्हा एकदा समीर पाटील. नशीब, नशीब साथ देणार. 22 रुपयानं धावा येत आहे 4. कर्तृत्व श्रेष्ठ असलं की नशीब तुमच्या सोबत तुमच्या खिशात येतो, त्याचा जीता जागता उदाहरण पाहिलं. कारण कर्तृत्व महान, नशीबवाला तेवढंच मिळतं जेवढं कष्ट करणाऱ्याने सोडलेले असतात. कष्ट केले भरपूर म्हणून नशिबाची साथ लाभली आणि नशिबाच्या या 4 धावाही मिळाल्या. 22 रुपयानं क्या बात. धाबलकर धावा लागला तब्बल 50 ओलांडली 51. वाव, फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला समीर नाईकनं आसमान दाखवलंय. नो बॉल कॉल, काय घडतंय. अचानक शिवशंभो गावदेवी आदई संघ असा पेचात का पडावा, कोणतं मनोवैज्ञानिक वगैरे दबाव त्यांच्यावर पडावर, असं काय घडलं मैदानामध्ये की अचानक आदई संघ बॅकफुटला जावा. पहिल्या 2 षटकामध्ये फ्रंटफुटवर असलेला हा शिवशंभो गावदेवी आदई संघ अचानक गेअर का बदलतो. तिसऱ्या षटकामध्ये 6 चेंडू वाईट पडावे, त्या षटकामध्ये 20 धावा यावा आणि नंतर मात्र प्रॅक्टिस ही नसलेला आमचा समीर पाटील मात्र बरसाव आणि एका षटकामध्ये 3 षटकार. नशिबाचा चौकार आला आणि हा 7 ही आला. 51-01 ही क्रेटा गाडी मध्ये आहे, त्यांना विनंती करतोय मालकाला की आपली गाडी बाजूला घ्या प्लीज. क्रेटा गाडी आणखीन एक वाईट चेंडू. आता मात्र हे काय घडलं कळत नाही क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये अशी धुमचक्री काय आली. सिद्धिविनायक वहाल संघानं मात्र जादुई कामगिरी केली. अफलातून कामगिरी, पहिल्यांदा शांत राहिला, शांत राहिला, नशिबाची साथ घेत राहिला, वाईट मिळवत राहिला आणि नंतर मात्र समीर पाटील बरसला. सुंदर फटकेबाजी समीर पाटीलची, मी नक्की शाबासकी देईन. आणि जिथे एकच धाव होती ती धावा ही 2 आल्या. पहिल्यांदा प्रयत्न होता याच्या अगोदर षटकामध्ये कांचन पालकर धीरज पाटला स्ट्राईक द्यायची, हा प्रयत्न पहिल्यांदा होता आणि आता प्रयत्न होत आहेत समीर पाटीलला. वेळ बदलायला किंवा काळ बदलायला वेळ लागत नाही, अतिशय सुरेख वेळ बदलली आहे. ये मेरा और एक, ये लगातार ही इनिंग आयुष्यभर समीर पाटीलच्या लक्षात राहील. समीर पाटीलच्याच काय तर आयुष्यभर वहाळकरांच्याही लक्षात राहील. वहाळकरांच्याच काय तर आयुष्यभर या शिवशंभो गावदेवी आदई संघालाही लक्षात राहील.
समीर पाटील बरसन क्रमांक पांच वर पांच वर आल्यानंतर जी आक्रमकता सिद्ध के लिए आक्रमकतेला सलाम एकदम जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो। क्रिकेट कसं आहे असू दे जी क्रिकेट खेळली गेली आपल्या माध्यमातून अप्रतिम विदाउट प्रैक्टिस राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्व मात्र मैदान मध्ये उतरतो आपला बॅटचा तडाखा दाखवत दर्जेदार खेल करत या षटकामध्ये मानव शर्केला तब्बल 32 धावा पडल्या। 32 धावा एका षटकामध्ये धापळकर धावा लागल्या त्या तब्बल आणि तब्बल 67 फार मोठा आव्हान सुशांत शर्केला आता पुन्हा बरसावा लागेल। जे दोन गोलंदाजाने कमावलं अगदी तुषार पाटीलची गोलंदाजी फुकट कशी घालवायची या दोन गोलंदाजांनी दाखवून दिलं। आदिनाथ ने मोजल्या 20 धावा आणि मानव शर्केने मोजल्या तब्बल 32 धावा आणि इथेच या पूर्वार्धाचं चित्र मात्र बदललंय। 10 चेंडू मध्ये 33 धावा ज्याच्यामध्ये 5 षटकार समीर पाटीलचे खरच एक देखणं सौंदर्य क्रिकेटचं भाल केलं आणि अशा प्रकारे पूर्वार्धामध्ये 67 धावा जमल्या जिंकण्यासाठी 68 धावांचं भलमोठं आव्हान घेऊन उतरेल तो म्हणजे शिवशंभो गावदेवे आदी संघ। उत्तरार्धामध्ये ऐकू आपण दीपक पाटील सरांना। तत्पूर्वी आपण जाऊया नाणेफेकीकडे दीपक पाटील सरांकडे। सन्माननीय राकेशजी भुजबळ साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय। किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी 2021 मध्ये आपलं हार्दिक स्वागत। हॅलो तुमचे मॅच ऑफिशियल हिरामणजी भोसले सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय। आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत। त्यानंतर टॉस केला जाणार आहे स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी दिगोडे संघ या ठिकाणी उपस्थित असेल तर आपला कॅप्टन लवकरात लवकर आपण या नेक्स्ट मॅच आजच्या दिवसामधील हाय व्होल्टेज मुकाबला ग्रामीणचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल दिगोडे विरुद्ध दापोली। रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील दोन अग्रगण्य अशी नावं एका बाजूला विशाल जितेगर दुसऱ्या बाजूला विश्वजीत ठाकूर अभिजित ठाकूर। तत्पूर्वी जाऊया आपण पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठाकडे ज्या ठिकाणी नुकतं ज्यांचं आगमन झालं सन्माननीय राकेशजी भुजबळ साहेबांना या मंचावर सन्मानित करण्याची मी विनंती करतोय। या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजजी मात्रे यांना की आपण राकेशजी भुजबळ साहेबांना या मंचावर सन्मानित करावं। दहाव्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय त्या स्पर्धेचा आज अंतिम दिवस भुजबळ साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे। तर कमालीचे युटन मात्र पाहायला मिळाले या मॅच मध्ये 6 व्हाईट बॉलनं जी दुरावस्था केली असं वाटत होतं गावदेवी शिवशंभो आदई संघ या मॅच मध्ये कमान घेतोय की काय परंतु त्या षटकानं मात्र संपूर्णपणे अस्ताव्यस्त झाला आणि समीर पाटील नावाचं वादळ मात्र मैदानामध्ये घोंगावलं। त्या वादळामध्ये पूर्णता मी तर म्हणेन अस्ताव्यस्त झाला तो शिवशंभो गावदेवी आदई संघ। घाम गाळावा लागेल 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र सुशांत शेळकेकडे सगळ्यांचं लक्ष असेल कारण हा खेळाडू जर शेवटपर्यंत राहिला काहीही करू शकतो याची जाणीव मात्र प्रत्येकाला आहे। प्रतीक पाटील पहिलं षटक घेऊन सिद्धिविनायक वहाळ टीम कडून सज्ज होतोय। सुशांत शेळके आणि विशाल पाटील अशी सलामीची जोडी गावदेवी शिवशंभो आदई टीम कडून। पहिला चेंडू थोडस गुडघे टेकून आडव्या पॅटनं खेळण्याचा प्रयत्न गुडलेन स्पॉट वर पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळाली
निर्धाव चेंडू की सांगता डॉट बॉल की समाप्ति चांगली सुरुवात केले या षटकाला। आज ग्रामीण की सेमीफाइनल आपण पहिली पाहतोय सिद्धिविनायक वहाळ विरुद्ध शिवशंभो गावदेवी आदई या टीम मधील विजेता संघ ग्रामीणच्या फायनल मध्ये प्रवेश करणार आहे, त्यामुळे पहिला किंवा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी मात्र हा संघ ठरणार आहे। परंतु जो संघ कोणता असेल, या किंजल ट्रॉफीची फायनल कोण गाठणार याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच। आडवा बॅटनं शॉर्ट ऑफ लेंथ होता, हाफ ट्रॅकर बॉलला मात्र पुल केलाय, मिड विकेट सीमा रेषा पार। अदर टीम साठी मात्र पहिला धावा जोडत असताना सुशांत शेळके यावेळेस चौकारानं खातं उघडतोय। यानंतर आपल्याला ग्रामीणची दुसरी सेमीफायनल पाहायला मिळणार आहे। जयनमान दापोली जो संघ या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी विशाल जितेकरच्या भन्नाट कामगिरीच्या जोरावर मात्र सुपर फोर ही फेरी गाठली होती, आणि त्यानंतर मात्र ए ग्रुप मधून स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी पुरस्कृत दिघोडे टीम या दोन टीम्स मध्ये सेकंड सेमीफायनल या मॅच नंतर तुम्हाला पाहायला मिळेल। यावेळेचा बॉल बीट केलाय, परंतु सुशांत शेळकेच्या या चौकाराच्या मदतीनं ग्रामीण विभागामधून हा पहिला खेळाडू ठरलाय या स्पर्धेमध्ये 100 धावा कंप्लीट करतोय। वेल प्लेड सुशांत, 100 धावा एक अफलातून साजेशी कामगिरी या मैदानावर। मात्र त्याच्या अगदी पहिल्या मॅच पासून धावांची बरसात पाहायला मिळाली, परंतु आता त्याच्या समोर लक्ष मोठं आहे। परंतु या लक्ष्याला सामोरं जाण्यामध्ये त्याच्या मनगटामध्ये ती हिंमत आहे, ते सामर्थ्य आहे, आणि आजचा संघर्षच उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो। हे सामर्थ्य निर्माण करावं लागेल। स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र बीट केलंय प्रतीक पाटील डॉट, त्यानंतर तीन डॉट बॉल या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाले। एक चौकाराचा खेळ पाहायला मिळाला 0-4, 0-0 अशा पद्धतीने आतापर्यंत या गोलंदाजाचं पृथक्करण आपण पाहतोय। प्रतीक पाटील थोडासा फलंदाजीमध्ये अपयशी या मॅच मध्ये ठरला होता, शून्यावर बाद झाला होता, परंतु समीर पाटील 10 बॉल 33। आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अपील पाहायला मिळतंय, डायरेक्ट हिट झाला असता परतावं लागलं असतं, एकही चेंडू न खेळता विशाल पाटील मात्र परतला असता बराचसा वेळ होता मी तर म्हणेन सिद्धिविनायक वहाळ टीमच्या क्षेत्ररक्षकांसाठी। परंतु तिथे कोणाच्या हातामध्ये जरी हा चेंडू दिला असता किंवा धावत जाऊन जरी लावलं असतं तरी कदाचित मात्र परतावं लागलं असतं, परंतु या धावा मात्र मिळाल्या 2 लेगबाईच्या स्वरूपात। दुहेरी धावांचं योगदान, धावसंख्या 2 पुढे चालले, ती जाऊन पोहोचले 6 या आकड्यावर। मेडन ओव्हर टाकलं होतं तुषार पाटीलनं, 0 धावा दिल्या होत्या आपल्या षटकामध्ये, आणि इथे आतापर्यंत विचार केला तर 6 धावा आल्यात। हे अशाच षटकांची भरपाई करत जावी लागेल, परंतु शेवटचं षटक मात्र मानवनं फार निराश केलं। तब्बल 32 धावा आपल्या षटकामध्ये मोजल्या आणि तिथेच हा संघ कुठेतरी पाकपटवर आलाय। समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, लॉब केलाय बॉलला, लॉंग ऑफ कडे बॉल चाललाय, आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून फ्लाय होत असताना पहिला षटकार येतोय बॅट्समन सुशांत शेळकेच्या पॅट मधून। या षटकारानं अजूनही आम्ही हरलेलो नाहीये, अजूनही आमच्यामध्ये मात्र या धावा करण्याचं सामर्थ्य आहे, या धावांना मात्र आम्ही सामोरं जाऊ शकतो। जणू काही ही जाणीव मात्र पहिल्या ओव्हरमध्ये सुशांत शेळकेनं दिले। या संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र तो सगळ्यात जास्त धावा करणारा खेळाडू ठरलाय। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय, बिनबाद 12 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। सरासरी फार जास्त आहे या मॅच मध्ये, कारण 68 धावा तुम्हाला करायच्या 17 सरासरी आहे, 5 धावा जरूर कमी पडल्यात। 5 धावा पुढच्या एखाद्या षटकामध्ये तुम्हाला 3 ओव्हर मध्ये अगदी 2-2 धावा जरी काढल्या तरीही त्या 5 धावा कव्हर होऊ शकतात, आणि हे मैदान असं आहे की या मैदानावर काहीही रिझल्ट लागू शकतात, आणि याची प्रचिती आपल्याला प्रत्येक किंजल ट्रॉफीमध्ये पाहायला मिळते। बऱ्याच वेळा आपल्याला वाटणारे संघ जिंकणारे संघ मात्र हरताना आपण पाहिले, तर अनपेक्षितपणे एखाद्या संघाचा चांगला परफॉर्मन्स सुद्धा या मैदानावर पाहायला मिळालाय। 12 धावांचं षटक, इथून मात्र अद्यापही येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे, आणि या 3 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी हव्या त्या तब्बल 56 धावा करायच्या आहेत। विशाल पाटीलला मात्र जीवनदान मिळालंय, रनआउटच्या स्वरूपात अगदी धावपात होता होता तो वाचला, या जीवनदानाचा फायदा त्याला उठवावा लागेल। सुशांत शेळकेला चांगली साथ द्यावी लागेल, कारण क्रिकेट कसा खेळ पहा, पहिल्या ओव्हरमध्ये विशाल पाटीलनं 15 धावा दिल्यानंतर तुषार पाटीलनं फक्त 0 धावा दिल्या आपल्या ओव्हरमध्ये, परंतु तदनंतर मात्र 6 व्हाईट बॉल्स पडतील आणि 2 ओव्हर्समध्ये 52 धावा येतील। एक वेळ सिद्धिविनायक वहाळ संघाला असं वाटत होतं की 40-45 धावा झाल्या तरी चालतील, परंतु 2 ओव्हर्समध्ये 52 धावा, 26 सरासरीनं शेवटच्या 2 षटकांमध्ये धावा टोकल्या। समीर पाटील नावाचं वादळ मात्र या मैदानावर घोंगावलं,
ठेवलं, 10 बॉल मध्ये त्यानं तुफान इनिंग साकारली, 33 धावांची विस्फोटक इनिंग आणि तीच संघाला आता मात्र तारते. लोवर फुट टॉस बॉल या वेळेस पत्र मिडॉन कडे घेऊन काढलाय कल्पेश करत. या गोलंदाजाकडे सारं काही आहे आणि या सुपर फॉर्म मध्ये आहे गोलंदाजाचं मी कौतुक करेन. गोलंदाज असा आहे की बॉलला टर्न करण्याची क्षमता आहे, तेवढाच किंबहुना तेवढाच परिणामी त्याच्याकडे वेगाने टाकण्याची सुद्धा क्षमता आहे आणि अशा पद्धतीने मात्र मिश्रणयुक्त गोलंदाजी करण्यासाठी हा प्रसिद्ध आहे. म्हणून सिद्धिविनायक वहाळ संघ ज्या गोलंदाजाकडे एक भरवशाचा गोलंदाज म्हणून पाहतो तोच गोलंदाज कल्पेश करत. यावेळेस गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर एक धाव आले, सुशांत शेळकेला रोखावं लागेल त्या सिद्धिविनायक वहाळ संघाला. स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पंचांनी दिशा पाहिली, लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. कल्पेश करत पुन्हा एकदा स्वच्छ व्हाईट बॉल नंतर यावेळी स्लॉट केलाय बॉलला, बॉल हवेमध्ये आहे. आता थोडस टेन्शन वाढलंय आता ही संघाचा. या सीडी जेल टीपला जातोय, इट्स अ बिग ब्लो, बिग विकेट सिद्धिविनायक वहाळ संघाला. ही गोल्डन विकेट मात्र सापडले, सुटकेचा निश्वास टाकला असेल संपूर्ण वहाळ संघानं. कारण बाद होणारा फलंदाज असा तसा नाहीये. ज्या फलंदाजानं किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी मध्ये ग्रामीण विभागामधून खेळत असताना सर्वाधिक धाबा मात्र ठोकल्या त्याच फलंदाजाला आता मात्र बाद केलंय. आता थोडेसे धाबे दणाणले असतील ते गावदे विशी उशंबो आदई संघाचे, कारण सुशांत मात्र शांत केलाय सुशांतला आणि ही विकेट मात्र कल्पेश खरचच्या नावावर. मोठी सफलता मात्र मिळवले सिद्धिविनायक वहाळ संघानं. एक वेळ अशी होती की सिद्धिविनायक वहाळ संघाचा खेमा आपण पाहिला दुसऱ्या षटकानंतर एवढा शांत बसला होता, अगदी सगळ्यांच्या चेहऱ्यावर दडपण होतं. कल्पेश खरतला मात्र ही गोल्डन विकेट, सुवर्ण विकेट आहे. या विकेटची किंमत फार होती गावदेवीय शिवशंभू आदई संघाच्या दृष्टिकोनातून. कल्पेशचा हा बॉल लाइक बिफोर द विकेट पायचीत सापडले. आता मात्र दुसरा दणका दिलाय फलंदाजाला, मात्र माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅक दुसरी सफलता सिद्धिविनायक वहाळ संघ या मॅच मध्ये जबरदस्त पकड निर्माण करत असताना आणि हा सामना आता मात्र मजबूत स्थितीमध्ये नेलाय. विशाल पाटील डगआउट कडे रवाना, सलामीची जोडी फोडली जात आहे ती कल्पेश करत या गोलंदाजा करपी. सुपर बॉलिंग फलातून परफॉर्मन्स मात्र सादर केलाय. लगातार दोन चेंडूंवर दोनही ओपनिंग चे प्लेयर आता मात्र फोडले जातात आणि या धावा 68 धावा तुमच्यासाठी सोप्या नाहीयेत असं ठणकावून सांगितलंय ते कल्पेश खरच्या या गोलंदाजीनं. लाजवाब कामगिरी, सर्व काही या मॅचचा जो टर्निंग पॉइंट आहे तो पुन्हा 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 येणार त्या 6 व्हाईट बॉलवर. कारण हे जे व्हाईट बॉल्स होते हे आघात करतात शिवशंभो गावदेवी आदई संघासाठी. हे व्हाईट बॉल पडले नसते तर 6 चेंडू अजून टाकायला मिळाले नसते. हे जर तर आता कॅल्क्युलेशन आदई संघाच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये काय भन्नाट वेग आहे. अफलातून इथे मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न, फलंदाजांना निष्प्रभ करणारी गोलंदाजी सागर पाहायला मिळते. काय भन्नाट वेगानं गोलंदाजी. अगोदरच म्हणालो होतो अगदी चेंडूला टर्न करण्याची सुद्धा कला या गोलंदाजाला अवगत आहे आणि तेवढ्याच वेगानं सुद्धा स्वार होऊन तो गोलंदाजी करतोय आणि अशा पद्धतीचे चेंडू पडले तर कसे खेळणार फलंदाज. बाळू शेळके आहे जो एक अनुभवी नामवंत खेळाडू आहे. स्लोवर वन पिक केला यावेळेस मात्र कवसला प्रतीक आहे. कोण चुकी झाली या ठिकाणी, हातामधून मात्र हा जेल सुटलाय. इथे स्लोअर वन करण्याचा प्रयत्न थोडासा आगळा वेगळा अखूट टप्प्याचा बॉल होता, अर्ध्या विकेटवर हा बॉल टाकला होता. बराचसा वेळ होता बाळूकडे एखादा मोठा फटका मारण्याचा, परंतु थोडस मी म्हणेन क्षेत्र थोडस चुकीचं निवडलं. चान्स जरूर होती, जीवनदान सुद्धा मिळालंय. या दोन धावा मात्र मिळतील धावसंख्या 16 16 रन्स ऑन बोर्ड 16 धावा धाव फलकावर. फुल टॉस बॉल फक्त दिशा दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषाच्या पलीकडे बाळूच्या पॅट मधून गोळीच्या वेगानं मात्र हा दणदणीत चौकार 4 रन. इथे थोडासा सामन्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला जातोय या थोड्याशा धावांनी. हा प्रयत्न मी तर म्हणेन
शेवटचे दोन चेंडू आपण पाहिले तर एक शॉर्ट ऑफ लेंथ आणि एक सरळ बॅट वर दिला होता, चांगली गोलंदाजी करत होता, परंतु या सहा धाबा आल्यानंतर सुद्धा आठच धाबा आपल्या ओव्हर मध्ये खर्च केला. दोन षटकांचा खेळ संपलाय, 20 धाबा धाव फलकावर, अजूनही तब्बल 48 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. टॉस केला जाईल, सेमीफायनल 2 जर्मन दापोली विरुद्ध स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी दिघोडे, दापोली विरुद्ध दिघोडे, कुठेही हलू नका, एक चित्त थरारक सामना आपल्या समोर येणार आहे आणि त्याचा टॉस मात्र केला जाणार. दिघोडे टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अभिजित, मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. स्पर्धेसाठी आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल्स मॅन ऑफ द सिरीज हिमांशु एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रवींद्रजी भोईर, ग्रुप ग्राम पंचायत कोवाडी चे सदस्य आहेत, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे फाउंडर मेंबर ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले, त्यानंतर सन्माननीय सचिन शेठ करत कवाड ग्राम पंचायतीचे उपसरपंच पिंटू शेठ ज्यांनी आम्हाला ही स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केलेत, त्यांचं सर्वप्रथम आम्ही मनापासून आभार मानतोय. आभार मानतोय आम्ही ऍडव्होकेट मनोजजी भुजबळ साहेबांचं, ज्यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी आहे. आभार मानतोय आम्ही पंचायत पनवेल पंचायत समितीचे सदस्य अकोर्लीचे भूपेंद्रजी पाटील ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहाय्य, त्याचप्रमाणे टँकरची व्यवस्था या संपूर्ण स्पर्धेसाठी करण्यात आली. सन्माननीय राजेशजी कातारा साहेबांचं या मंचाकडे आगमन होते, त्यांचं आम्ही शब्द सुमनानं हार्दिक स्वागत करतोय. नुकतीच त्यांची एक मोठी टुर्नामेंट संपन्न झाली आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेशजी कातारा यांचं या मंचावर आगमन होते, त्यांचं हार्दिक असं स्वागत. त्याचप्रमाणे आभार मानूया आपण 2820 ओम साईराम कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर मंगेश शेठ, त्याचप्रमाणे विचुंबे गावचे उद्योगपती निलेशजी कांबळे, रायगड प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक मंगेशजी वाकडीकर, त्याचप्रमाणे रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड यांचा आपण आभार मानूया. धीरज पाटील येतोय यावेळेचा हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, मिड ऑफला फिल्डर नाहीये, लॉंग ऑफला होता, तिथून मात्र दुसरी रन सहज रीतीने कम्प्लीट केली जाईल. चेंडूवर मात्र दोन धाबा, त्यानंतर खर तर आभार मानूया आपण वहाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच साहिबा पूजा समीर पाटील, समीरजी पाटील यांची इनिंग आपण पाहिली, संतोषजी मात्रे, विजयजी मात्रे, बामण डोंगरी, त्याचप्रमाणे या पिच क्युरेटर चिंतामण वैती यांचा आपण आभार मानूया. 50 वेगानं मात्र उसळी देणारा हा चेंडू धीरज पाटीलचा कळलाच नाही, निर्धाव चेंडूची सांगता, थोडस टेन्शन आता मात्र वाढलंय. गावदेवी शिवशंभो आदई, मेडन ओव्हर टाकल्यानंतर सुद्धा एखाद्या संघावर अशी वेळ येईल हे स्वप्नातही वाटले नसेल गावदेवी अदई संघाला, परंतु हे झालंय. क्रिकेट हा असाच खेळ आहे, या खेळातील रंजकताच काही और आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गुडलेन स्पॉटवर पडलेला बॉल, बिलकुल पाहायला गेलं तर बॅट आणि चेंडूचा स्पर्श नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता. पीच साठी रोलिंग आपण पाहिलं, महेशजी पाटील आमचे पनवेलचे, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण मैदानाला रोलिंग करण्यात आलं, संपूर्ण 10 दिवस गेले. मेडिकल फॅसिलिटी आपण पाहिल्या, पार्वती मेडिकल स्टोअरचे प्रोप्रायटर डॉक्टर कपिल पाटील यांनी आम्हाला पुरस्कृत केलेत. फुल टॉसचे बॉल आपण या स्पर्धेसाठी, खूप चांगले बॉल अजगर अली. ओ स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये व्हेरिएशन, कॉन्फिडन्स वाढलाय आता मात्र धीरज पाटीलचा, कारण पहिल्या 3 बॉलवर 2 धावा आल्यानंतर बऱ्याच वेळा मिश्रणयुक्त गोलंदाजी केली जाते, मार पडल्यानंतर मात्र असे कधी प्रयोग पाहायला मिळत नाही, परंतु इथे कॉन्फिडन्स लेवल हाय आहे सिद्धिविनायक वहाळ संघाचा. आणि कॉन्फिडन्स अत्युच्च शिखरावर कोणी नेला असेल तर तो समीर पाटीलला. काय मी तर म्हणेन बॅकअप केलंय, काय पाठबळ दिलंय समीर पाटील यांना, आज हे नाव मात्र दिवसभर घेतलं जाईल. आडवा बॅटना, परंतु यावेळेस मात्र वेग पाहायला मिळाला, मागचा चेंडू स्लोवर बनवता, आता मात्र वेगवान चेंडू हाताळला गेला, कसं खेळणार इथे मात्र संभ्रमात पडलाय तो फलंदाज विकी मात्रे. लगातार 4 चेंडू निर्धाव खेळलाय दिघोडे टीम, स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी दिघोडे. आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स कडे धाव घ्या, कारण हा शेवटचा कॉल आहे. जर्मन दापोली संघाचा कर्णधार अगदी सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहे. दिघोडे संघ, तुमची षटक कमी करण्यात येतील, तुम्हाला ही शेवटची चेतावणी आम्ही देतोय. अफलातून गोलंदाजी, 4 निर्धाव चेंडू, आणखीन एक अफलातून गोलंदाजी प्रात्यक्षिक, मात्र तिखट मारा पाहायला मिळाला. लगातार 5 चेंडू मात्र निर्धाव काढलेत आणि 5 चेंडूंना अगदी कंबरड मोडलंय आणि गावदेवी शिवशंभो आदई संघ
डार्क आपण म्हणतो ना गडद पराभवाच्या छायेमध्ये पाहायला मिळतोय सिद्धिविनायक वहाळ संघ। आता मात्र मोठ्या विजयाकडे किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफीची फायनलची वाट मात्र त्यांना खुणावतोय। कोणता संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करणार यासाठी मात्र ही लढाई सुरू आहे आणि समीर पाटील यांचा हा संघ एका मोठ्या अग्रमानांकित स्पर्धेमध्ये मात्र अंतिम सामन्यामध्ये दाखल होणार का याकडे उल्वा नोडचं सुद्धा लक्ष लागलंय। शेवटचं षटक आतापर्यंत धावफलकावर 22 धावा लागल्यात, 6 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे। 6 बॉल 46 धावा, 6 चेंडूमध्ये 45 धावा याच मैदानावर होताना आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, पावसाळी क्रिकेट होतं। आणि दीपेश माळी माणकोलीचा फलंदाज ज्यानं 6 बॉल मध्ये 45 धावा, अदई संघ अदई संघाकडूनच आयकॉन खेळत होता आणि त्यानं त्या धावा चेस केल्या होत्या। अदई संघ ही आठवण तुमच्यासाठी। आणि 6 बॉल, कारण किंजल ट्रॉफी म्हटली की काहीही विक्रम घडू शकतात, काहीही घडतं। इथे मात्र सरळाच दिवस आहे, अगदी पॉइंटला मात्र समीर पाटील अगदी सोपा झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय। आणि आणखीन एक फलंदाज बाळूला मात्र परतावं लागेल, कंबर्ड मोडलंय फलंदाजीचं। पहिल्यांदा मात्र पाहायला गेलं तर दिशाहीन गोलंदाजी केली गावदेवी आदई संघानं, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं ती कुमकुवत गोलंदाजी ज्याच्यावर मात्र प्रतिहल्ले चढवले आणि मोठ्या दडपणाखाली खेळत असताना मात्र ही घुसमटलेली फलंदाजी गावदेवी शिवशंभू आदई संघ। इथे एक पारितोषिक मात्र निश्चित केलंय गावदेवी आदई संघानं, त्याबद्दल नक्कीच चिंता नसेल त्यांना, परंतु आजचा परफॉर्मन्स त्यांचा नक्कीच थोडस डोळ्यामध्ये अंजन घालणारा असेल। इथे मात्र खूप चांगला फटका ऑन साइडला डीप मिड विकेट सीमा रेषा क्रॉस होत असताना थोडस उशिरानं आलेलं शहाणपण गावदेवी आदे टीम साठी। हा षटकार प्रणीत शेळकेच्या पॅट मधून आल्या आल्या पहिल्याच बॉलवर ठोकलाय, एक उत्तुंग असा फटका। धावसंख्या मात्र वाढली जाईल, पराभवाचं अंतर मात्र कमी केलं जाईल, परंतु इथून जर पाहिलं तर पराभवाच्या छायेमध्ये अजूनही असणार आहे। एखादा चमत्कारच या मॅच मधून मात्र बाहेर काढू शकतो, असे चमत्कार बऱ्याच वेळा घडलेत क्रिकेटच्या मैदानावर, परंतु या मॅच मध्ये सिद्धिविनायक वहाळ संघ असे चमत्कार करू करणार का, प्रतिस्पर्धी संघाला मात्र शिरकाव करण्याची संधी देणार का, हे फार कठीण आहे। राउंड विकेट ने आणखीन एकदा प्रहार पाहायला मिळतोय, मग या फलंदाजाला का लवकर उतरवलं नाहीये, आता मात्र हा प्रश्न भेडसावत असेल। खूपच सुरेख फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते प्रणीत शेळकेच्या पॅट मधून, मात्र दुसरा त्याच दिशेने ठोकलेला एक उत्तुंग षटकार। समजवलं जातंय घनश्यामला, समजवलं जातंय बाबा रे ही किंजल ट्रॉफी आहे, एक दोन खराब चेंडू पडले कारण मगाशी 6 वाईट बॉल पडले, असेच जर 2-3 नो बॉल आले त्यावर षटकार आले काहीही बिघडवू शकतो या मॅच, हे समजवलं जातंय त्याला, कारण क्रिकेट या खेळाला लाईटली घेऊन जमत नाही मित्रांनो, सिरियसली क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं, कारण क्रिकेट हा असा खेळ तुम्हाला कधी धोका देईल कधी प्रतिस्पर्धी संघाला संधी देईल हे कळत नाहीये। परंतु यावेळेचा बॉल व्हाईट यॉर्कर आणि इथे मात्र प्रत्युत्तर नव्हतं ते प्रणीत कडे, टॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडू। तर दिगोडे संघाचा संघनायक, वारंवार आम्ही तुम्हाला सूचना दिल्या संघनायकाचं इथे स्वागत झालं, वेलकम। दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे, सागरला मी थांबवतोय। अडपा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल मात्र गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक टप्पा पडल्यानंतर हा अखंडणित असा चौका, 4 रन चौकरण, मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावर। सामन्यातली फॉर्मॅलिटीज आमचे मॅच ऑफिशियल्स डीके आणि लोबो सर कंप्लीट करत असताना शेवटचा चेंडू आहे आणि इथे मात्र मोठ्या विजयाकडे वाटचाल करतोय सिद्धिविनायक वहाळ संघ, ठरलाय किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी मध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा। प्रेक्षक मित्रांनो जोरदार टाळ्या सिद्धिविनायक वहाळ टीम साठी, अंतिम सामन्यामध्ये धडक मारले महाराष्ट्रामधील अग्रमानांकित स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये दाखल होणारा पहिला ग्रामीण विभागामधून संघ ठरलाय समीर पाटील अँड कंपनी। सिद्धिविनायक वहाळ संघानं फेरी गाठले ती थेट अंतिम, हार्दिक हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन गाईज। तर याच दरम्यान नाणेफेक इथे संपन्न झाले आणि टॉस विन दिगोडे संघानं नाणेफेक इथे जिंकली। गौरी स्पोर्ट्स नेवाळीचे संस्थापक एक यशस्वी संघनायक दादा सरकार अर्थातच राजेश कातारा साहेब यांच्या पवित्र शुभास येथे नाणेफेक संपन्न झाली आणि दिगोडे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला, आपला डिसिजन अजूनही पेंडिंग आहे। याच दरम्यान आपण मान्यवरांना सन्मानित करूया, सन्माननीय
राजेश कातारा साहेब यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाईल। एक डॅशिंग व्यक्तिमत्व, काही दिवसापूर्वी गौरी स्पोर्ट्स नेवाळी तर्फे एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहिली, त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि तेजसजी मात्रे साहेब जे मुख्य आयोजक आहेत त्यांचे ते परम मित्र आहेत, भाऊ आहेत। या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचं खूप खूप धन्यवाद, आपला अमूल्य वेळ दिला। दिगोडे संघ आपला निर्णय द्या लगेच। तर मी राजेश कातारा साहेब यांना विनंती करेन का आपल्या पवित्र शुभहस्ते आपण या सामन्यातील सामनावीर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा। समीरजी पाटील साहेब खूप चांगला खेळ केला, 10 चेंडू मध्ये 33 धावेची बहारदार खेळली, 5 षटकार टोकले। समीरजी पाटील साहेब यांच्याशी आम्ही संपर्क जरूर साधणार आहोत। समीरजी पाटील साहेब राजकीय क्षेत्रामध्ये तुमची खूप मोठी कारकीर्द आहे, यशस्वी स्पर्धेचे आयोजक आहेत, आजच्या या आक्रमक खेळीचं काय गुपित रहस्य आहे? नाही मला अजून प्रॅक्टिस पण नाही आहे, मला वाटतं माझी ही आता दुसरी मॅच आहे, त्या माझे खेळायला बॅटिंग करण्याची ही दुसऱ्या म्हणजे चांगले मला वाटतं माझे फटके लागले, प्रॅक्टिस केली तर अजून चांगला खेळ होईल। समीर सर मेडन ओव्हर पडल्यानंतर काय डोक्यामध्ये होतं, काय विचार चालू होता? जास्त बोलत नाहीये ते, परंतु त्यांची बॅट मात्र आज बोलली, अफलातून फलंदाजी साकारली, तब्बल 10 बॉल मध्ये 33 धावा 5 षटकारांच्या मदतीने मात्र ठोकल्या गेल्या आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार